निराशा बाळगलेलं देशसेवेचं स्वप्न साकार करीत जिद्द व चिकाटीच्या जोरावर इंडियन आर्मीच्या आसाम रायफल्समध्ये मनीष दत्तात्रय गोरे व श्रीरंग पाटील यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक DRPM ग्रुप, आझाद कॉर्नर गणेशोत्सव मंडळ, जय गणेश ग्रुप आणि नेताजी पालकर व्यायामशाळा गडहिंग्लज. गडहिंग्लज राष्ट्रवादीचे शहर प्रमुख सिद्धार्थ विठ्ठल बन्ने यांचा 48वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला गेला. रक्तदान शिबिर, खेळाडू व प्रशिक्षकांचा सत्कार, वीर सैनिक, वीर माता पिता व स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान, ज्येष्ठ महिलांचा सन्मान, तसेच अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याच्या नूतन संचालकांचा सत्कार, असे विविध सामाजिक उपक्रम आज राबवित आपले वडील प्राध्यापक विठ्ठल बन्ने यांच्या पावलावर पाऊल ठेवित सिद्धार्थने सामाजिक वसा जपला. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, भाजपा यांसह सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावीत हा वाढदिवस सोहळा संपन्न केला. वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर मंडळी इथं उपस्थित होते. जरी ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असले तरी पण राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि इतर सर्व पक्षाचे लोक या सत्कार समारंभाला उपस्थित होते. खरं म्हणजे ही परंपरा त्यांचे वडील प्राध्यापक विठ्ठल बन्ने यांच्याकडूनच त्यांना मिळालेली आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी जे वंचित, बहुजन, OBC, SC, ST या तळागाळातल्या वंचित लोकांच्यासाठी ज्या पद्धतीनं बन्ने सरांनी काम केलं त्याचाच आदर्श घेऊन पुढं सिद्धार्थ बन्ने यांनी पण ही चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यासाठीच म्हणून अशा पद्धतीचे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा त्यांच्याबरोबर सोबत करण्याचं त्यांनी या निमित्तानं आश्वासन दिलेलं आहे. खऱ्या अर्थानं अशा लढाऊ नेत्याला, लढाऊपणानं काम करणाऱ्या एखाद्या कार्यकर्त्याला, निश्चितपणानं अशा पद्धतीच्या सर्व क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या नेतेमंडळींनी जर पाठबळ दिलं तर निश्चितपणानं या गडहिंग्लज शहराचा सुद्धा चेहरामोहरा बदलण्यासाठी निश्चितपणानं याचा उपयोग होईल. बेघर वसाहत कृती समितीचे प्रमुख ज्यांना एक बन्ने सरांचा जो समाजसेवेचा वारसा लाभलेला आहे, बन्ने सर म्हणजे नुसतं तालुक्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात समाजसेवेसाठी ज्यांचं नाव प्रसिद्ध होतं, अतिशय मोठा लढा दिला आणि जटा निर्मूलन आणि देवदासी प्रथा निर्मूलन या हे जी प्रथा होती ती प्रथा त्यांनी बंद केली आणि अनेक गोरगरीब आणि कष्टकरी लोकांच्यासाठी बन्ने सरांनी अनेक सामाजिक कार्य केलं. त्यांचा वारसा लाभलेले आमचे सिद्धार्थदा त्यांचा वाढदिवस, सिद्धार्थदा तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, नगराध्यक्ष व्हावं ही भावना व्यक्त करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जास्त माझ्या आजोबांची आठवण येते कारण आज तुम्हा सगळ्यांना इथे बघून, माझ्या वडिलांना आज इथे बघून, बाबाजींनी त्यांच्यावरती जे संस्कार केले, बाबाजींनी त्यांना जे शिकवलं, बाबाजींचा जो वारसा आहे, ज्या पद्धतीने माझे वडील ते पुढे येत आहेत, ज्या पद्धतीने तुम्ही सगळेजण त्यांना सपोर्ट करताय, हे सगळं बघायला आज माझे आजोबा इथं नाही आहेत. त्यांची कमी खरंच खूप हसती आहे. पण याच्या पुढे वाढदिवस न होता जे काय सामाजिक उपक्रम आपल्याला करता येतील, ज्या काय घटनेमुळे आपल्या चार गरिबांचं कल्याण करता येईल, अशा पद्धतीचा कार्यक्रम आपल्याला या पुढे घ्यायचे आहेत आणि तसेच कार्यक्रम आम्ही या पुढे राबवू. जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जयस सय्यद सह लता पालकर, गडहिंग्लज.